रोजगार मेळावा कार्यक्रमांतर्गत नियुक्तीपत्रांची प्रत्यक्ष प्रत संबंधित उमेदवारांना देण्याचा कार्यक्रम देशात 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। राज्यात पुणे आणि नागपूर इथे नियुक्तीपत्र देण्यात आली। पुण्यातल्या तळेगाव इथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत 213 जणांना विविध विभागांसाठी प्रत्यक्ष नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। तर नागपूरमध्ये सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रशांत जांभूळकर आणि नागपूर विभागाच्या पोस्टमास्टर जनरल शुभा मधाळे यांच्या हस्ते 200 जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। मी सिलेक्शन झालंय तर मला खूप प्राउड फील होतंय की मी आपल्या इंडियासाठी काहीतरी करतोय, कुठलं तरी पार्ट बनलेला आहे। मी पॅरेंट्स सुद्धा खूप प्राउड फील करतात आणि माझं असम रायफलला सिलेक्शन झालेलं आहे। तसं फोर्सेस तर खूप आहेत पण असम रायफल भेटला म्हणून मी हॅपी आहे। मला माझं जॉईनिंग लेटर मिळालंय, मी BSF मध्ये जॉईन झाली, मला खूप आनंद होतोय। माझं स्वप्न होतं लहानपणापासून, ते मी आज कम्प्लीट झाले, त्याच्यामुळे छान वाटतंय। मला माझं प्रोबेशनरी ऑफिसर युको बँकमध्ये सिलेक्शन झालं आहे आणि मला या आता बँकिंग क्षेत्रामध्येच मला एक्सेल करायचं आहे। मला जेही रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाईल मी पूर्ण मन तन आणि मनाने ती पार पाडायचा प्रयत्न करीन। सर्वात अगोदर युको बँक आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांनी ही जी प्रोसेस आहे रिक्रुटमेंट जी ती फास्टर केली आणि लवकरात लवकर मला जॉईनिंग मिळते त्यामुळे।